नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे अलंकार पाहणार आहोत सुरुवात करूयात ऑनोमॅटोपियापासनं इट इज द यूज ऑफ अ वर्ड ऑर वर्ड्स इन विच सेन्स इज सजेस्टेड बाय द साऊंड वाक्यामध्ये तुम्हाला विशिष्ट प्रकारचा ध्वनिदर्शक शब्द ज्यावेळेस आलेला दिसणार आहे त्यामुळे वाक्यामध्ये ध्वनी निर्माण होणार आहे जो ध्वनी आपण ऐकू शकतो आणि तोच आपण जर लिहू देखील शकत असू त्यावेळेस हा अलंकार होणार आहे उदाहरण पहा स्वोर्ड्स क्लँग अँड गन्स बूम तलवारी जेव्हा एकमेकांवरती आदळतात त्यावेळेस त्याचा आवाज कसा येत असतो क्लँग क्लँग आणि बंदुकीतनं ज्यावेळेस गोळी सुटते त्यावेळेस त्याचा आवाज कसा येत असतो बूम तर इथे तेच दोन ध्वनी दर्शक शब्द आल्यामुळे इथे ऑनोमॅटोपिया हा अलंकार होणार आहे अजून एक एक्झाम्पल बघूयात स्नेक्स आर हिसिंग अँड बीज आर बझिंग साप जेव्हा फुटकारा मारतो त्यावेळेस आवाज कसा येत असतो हिस हिस आणि मधुमाशांचा देखील आवाज कसा येत असतो बज म्हणजे असा येत असतो आणि तोच इथे तुम्हाला दिसत असल्यामुळे इथे हा अलंकार होणार आहे अजून एक एक्झाम्पल बघूयात डाऊन दे केम फ्लटरिंग आता दे म्हणजे कोण तर बर्ड्स पक्षी ते पक्षी खाली आलेले आहेत कसे फडफडत म्हणजेच फ्लटरिंग करत ठीक आहे तर इथे ज्या वेळेस ध्वनिदर्शक शब्द तुम्हाला वाक्यामध्ये दिसणार आहेत आणि तेच शब्द आपण लिहू देखील शक शकत असू त्यावेळेसच हा अलंकार होणार आहे ठीक आहे सेकंड आजचा फिगर ऑफ स्पीच आपण पाहूयात सिनेकडिकी इन दिस फिगर ऑफ स्पीच देअर इज द सबस्टिट्यूशन ऑफ अ पार्ट फॉर द होल ऑर वाईस वर्सा ऑफ अॅन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन फॉर अ कॉन्क्रीट वन ऑर वाईस वरसा ऑफ अॅन इंडिव्हिज्युअल फॉर अ क्लास ऑर वाईस वरचा ऑफ द नेम ऑफ मटेरियल ऑफ विच अ थिंग इज मेड फॉर द नेम ऑफ अ थिंग इटसेल्फ आता बघा इथे एक्सप्लेनेशनच खूप जास्त दिलेलं आहे आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळेस एखादा इंडिव्हिज्युअल किंवा एखादा पार्ट एखाद्या मोठ्या ग्रुपला रिप्रेझेंट करत असेल किंवा त्याच्या उलट जर एखादा ग्रुप एका इंडिव्हिज्युअल पर्सनला किंवा पार्टला रिप्रेझेंट करत असेल त्यावेळेस डिकी हा अलंकार होणार आहे हा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो आपण बऱ्याचदा वापरत असतो पण आपल्याला माहीत नसतं की आपण हा फिगर ऑफ स्पीच वापरत आहोत एक्झाम्पल पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल पहिलं उदाहरण पाहूयात ही इज बिहाइंड द बार्स आता इथे बार्स हा शब्द आलेला आहे तो लोखंडी सळयांच्या मागे उभा आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो खरंच तो काही लोखंडी सळयांच्या मागे उभा आहे का नाही तर तो जेलमध्ये आहे असा याचा अर्थ होत आहे म्हणजेच इथे बार्स हा शब्द आपल्याला जेल या मोठ्या पाटला रिप्रेझेंट करताना दिसत आहे ठीक आहे तर अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण याच फिगर ऑफ स्विचचं द डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन हॅज अनाउंस्ड न्यू प्लान्स फॉर द एज्युकेशन रिफॉर्म्स आता इथे द डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन हॅज अनाउंस्ड आता खरंच एखादं डिपार्टमेंट येत असतं का पुढे आणि काहीतरी अनाऊन्समेंट करत असतं का नाही तर त्या डिपार्टमेंटमधली काही लोकं अनाऊन्स करत असतात म्हणजेच इथे एक मोठा ग्रुप एका इंडिव्हिज्युअल किंवा काही लोकांना रिप्रेझेंट करताना इथे आपल्या दिसत आहे तर ज्यावेळेस तुम्हाला एखादा इंडिव्हिज्युअल किंवा पार्ट एका मोठ्या ग्रुपला रिप्रेझेंट करताना किंवा त्याच्या उलट दिसत असेल एखादा मोठा ग्रुप काही लोकांना किंवा एखाद्या माणसाला रिप्रेझेंट करताना दिसत असेल त्यावेळेस डिकी हा अलंकार होणार आहे अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण याच इंडिया वन द मॅच अगेन्स्ट इंग्लंड भारताने इंग्लंड विरुद्धची मॅच जिंकलेली आहे आता खरंच भारत गेला होता का तिथे खेळायला इंग्लंड सोबत नाही तर भारतातील काही लोक म्हणजेच इंडियन टीम गेली होती म्हणजेच इथे एक नेशन एका पार्टला रिप्रेझेंट करताना म्हणजेच इंडियन टीमला रिप्रेझेंट करताना दिसत आहे ठीक आहे तर सिनॅक्डिकी जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आपण बऱ्याचदा वापरत असतो जास्त करून न्यूजमध्ये आपण हे अलंकार आपण पाहत असतो ठीक आहे तर आता पुढचा फिगर ऑफ स्पीच आपण पाहूयात मॅटॉनिमी मॅटॉनिमी म्हणजे काय ते पाहूयात द वर्ड मॅटॉनिमी मीन्स सबस्टिट्यूशन ऑफ नेम तर या फिगर ऑफ स्पीचमध्ये काय होणार आहे की एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या गोष्टीचं नाव लिहिण्याऐवजी दुसरंच काहीतरी तुम्हाला लिहिलेलं दिसून येणार आहे ठीक आहे उदाहरण बघूयात आपण अगोदर द पेन इज मायटर दॅन द स्वॉर्ड लेखणीला तलवारीपेक्षा देखील जास्त महत्त्व दिलेलं आहे तर इथे बघा पेन या शब्दाच्या जागी लेखक हवा होता लेखक हे नाव हवं होतं ऑथर हवा होता कारण पेन तर लिहित नसतो कोणीतरी लिहित असतं एखादा व्यक्ती लिहित असतो तर त्याचं नाव लिहिण्याऐवजी इथे आपण पेनाला महत्त्व दिलेलं आहे त्याच पद्धतीने योद्धा हा शब्द वापरायच्या ऐवजी इथे स्वॉड म्हणजे तलवारी हे शब्द वापरलेला आहे म्हणजेच इथे मेटॉनॅमी हा फिगर ऑफ स्पीच झालेला आहे जिथे नावाला सबस्टिट्यूट असं दुसरं नाव आलेलं आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण ही इज ॲडिक्टेड टू द बॉटल आता इथे तो दारूच्या आहारी गेलेला आहे तर इथे अल्कोहल या शब्दाच्या ऐवजी बॉटल हा शब्द इथे आलेला आहे ठीक आहे की तो बॉटलच्या आहारी गेलेला आहे असं त्यांनी इथे दाखवून दिलेलं आहे म्हणजे नेम ऑफ सबस्टिट्युशन इथे झालेलं आहे अजून एक एक्झाम्पल बघूयात लेट मी गिव्ह यू अ हँड आता खरंच काही मग मी हात देणार आहे का नाही तर मी हेल्प करणार आहे की मला तुझी हेल्प करू दे असं म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे हेल्प या शब्दाच्या ऐवजी मी हँड हा शब्द इथे वापरलेला आहे म्हणजे जे नाव खरं खरं असायला हवं त्याऐवजी जर दुसरंच नाव आलेलं असेल त्यावेळेस मेटॉनिमी हा अलंकार होणार आहे आता बऱ्याच जणांना सिनॅक्डिकी आणि मॅटॉनोमीमध्ये कन्फ्युजन असतं ते कोणतं असतं ते पुढच्या एक्झाम्पलवरून कळेल ही इज इन गुड हँड्स तो चांगल्या लोकांच्या हातात आहे आता इथे बघा वरती देखील हँड होतं आणि खाली देखील हँड्स आहेत पण वरती इथे हेल्पच्या ऐवजी हँड आलेला आहे आणि इथे गुड हँड्स हा हे शब्द जे आहेत ते चांगल्या लोकांच्या ऐवजी आलेले आहेत म्हणजे इथे एक हँड हा एक पार्ट आहे जो की मोठ्या ग्रुपला रिप्रेझेंट करताना दिसत आहे आणि असं रिप्रेझेंट जर कोणी करत असेल एखादा छोटा पार्ट मोठ्या पार्टला किंवा मोठा ग्रुप छोट्या पार्टला किंवा इंडिव्हिज्युअलला त्यावेळेस कोणता अलंकार होत असतो त्यावेळेस सिनॅक्डिकी होत असतो म्हणजेच शेवटचं एक्झाम्पल हे सिनॅक्डिकीचं आहे तर वरचं तर वरचं एक्झाम्पल मेटॉनिमीचं असणार आहे कारण इथे वरती हँड म्हणजे हेल्प आहे तर इथे गुड हँड्स म्हणजे काही लोक आहेत ठीक आहे तर हा डिफरन्स आहे या दोन फिगर ऑफ स्पीच मधला ठीक आहे पुढचं आपण बघूयात आजचा फिगर ऑफ स्पीच कोणता आहे तो टॉटोलॉजी आता टॉटोलॉजी याला मराठीमध्ये शब्दालंकार असं देखील म्हणतात इन दिस फिगर ऑफ स्पीच अ वर्ड विथ सेम मिनिंग आर रिपीटेड दॅट डू नॉट ॲड क्लॅरिटी ऑर फोर्स यामध्ये दोन समानार्थी शब्द तुम्हाला आलेले दिसणार आहे ज्यापैकी पहिला जो समानार्थी शब्द असणार आहे तो वाक्यामध्ये इफेक्ट येण्यासाठी वापरलेला असतो तर दुसरा शब्द हा उगीच वाक्यात आलेला असतो वाक्याची शोभा वाढवण्यासाठी तो आलेला असतो ठीक आहे तो नाही आला तरी वाक्यामध्ये काही फरक पडत नसतो पण वाक्याची शोभा वाढवणे हेच अलंकाराचं काम असल्यामुळे तो आलेला असतो तर हा अलंकार जर सोपा करायचा असेल तर तुम्हाला सिनॉनिम्स माहीत हवेत ठीक आहे एक्झाम्पल बघूयात सिंग ऑफ द फिल्थ अँड द डर्ट घाण आणि घाण गाणे असा याचा अर्थ होत आहे आता इथे बघा डर्ट म्हणजे घाण आणि फिल्थ म्हणजे देखील घाण तर सिंग ऑफ गान द फिल्थ असं एवढं जरी वाक्य असलं असतं तरी त्याचा अर्थ तोच असला असता की घाणे डगाणं पण इथे उगीच द डट अजून पुढे वाढवलेलं आहे कारण वाक्य अजून थोडंसं इफेक्टिव्ह वाटावं म्हणून ठीक आहे सिंग ऑफ द फिल्थ अँड द डट दोन्हीचा अर्थ एकच आहे सिनोनिम्स आलेले आहेत ते ज्यावेळेस तुम्हाला असे सिनोनिम्स किंवा सेम मिनिंगचे वर्ड्स आलेले दिसतील त्यावेळेस टोटॉलॉजी हा अलंकार होणार आहे अजून एक एक्झाम्पल ऑफ द सीर्स अँड प्रॉफेट्स दॅट हिफ्ट द स्ट्रेट पाथ आता इथे बघा सीर्स आणि प्रॉफेट्स हे दोन शब्द आलेले आहे ज्याचा अर्थ असा होतो की द्रष्टे लोक जे आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर इथे नुसतंच ऑफ द सीर्स दॅट हिवड द स्ट्रेट पाथ किंवा ऑफ द प्रॉफेट दॅट्स द स्ट्रेट पाथ असं जरी आलं असं तरी, तरी चाललं असतं एक कोणता तरी एक शब्द आला नसता तरी चाललं असतं पण वाक्य अजून सुंदर दिसावं अजून इफेक्टिव्ह वाटावं यासाठी हा फिगर ऑफ स्पीच इथे खूप छान पद्धतीने वापरलेला दिसत आहे ठीक आहे अजून एक एक्झाम्पल पाहूयात आपण द इव्हनिंग सनसेट वॉज ब्युटिफुल आता सनसेट कधी होत असतो सनसेट तर इव्हिनिंगलाच होत असतो त्यामुळे द सनसेट वॉज ब्युटिफुल असं म्हटलं असं तरी चाललं असतं पण इथे इव्हिनिंग हा शब्द उगीच आलेला आहे ठीक आहे तर ज्या वेळेस असे समानार्थी किंवा सेम मिनिंगचे शब्द तुम्हाला आलेले दिसतील त्यावेळेस टॉटॉलॉजी हा अलंकार होणार आहे नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच आहे क्लायमॅक्स क्लायमॅक्स याला मराठीमध्ये उत्कर्ष अलंकार असं म्हणतात दिस फिगर ऑफ स्पीच इंडिकेट्स द अरेंजमेंट ऑफ वर्ड्स फ्रेजेस इव्हेंट्स और आयडियाज इन रायजिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स आता क्लायमॅक्समध्ये हा अलंकार आपण मराठीमध्ये देखील बघितलेला होता की एखादी कल्पना किंवा काही शब्द किंवा फ्रेज जेव्हा चढत्या क्रमाणे चढत्या क्रमाणे जर तुम्हाला मांडलेले दिसत असतील त्यावेळेस हा अलंकार होणार आहे म्हणजे एखादी घटना सुरुवातीपासून चालू होते आणि ती अशी अत्युच्च टोकाला जाऊन थांबत असेल त्यावेळेस हा अलंकार होणार आहे ठीक आहे एक्झाम्पल बघूयात आपण ही हॅज नो रेस्ट नो जॉय नॉर पीस आता इथे बघा उत्कर्ष कशा साधलेला आहे ते पाहूयात त्याला आराम नाही आहे त्यानंतर आनंद नाही आहे आणि शांती देखील नाही आहे म्हणजे हळूहळू हळूहळू गोष्टी कशा वाढत गेलेल्या आहेत त्याच्या जीवनामध्ये की त्याला अगोदर आराम नव्हता मग आनंदही त्याचा गेलेला आहे आणि नंतर शांतता देखील भंगलेली आहे म्हणजे एक प्रकारचा उत्कर्ष क्लायमॅक्स इथे साधलेला तुम्हाला दिसत आहे आणि तो चढत्या क्रमाने असल्यामुळे हा क्लायमॅक्स होणार आहे नेक्स्ट ही केम ही सॉ ही कॉनकड जेव्हा आपण मराठीमध्ये अलंकार शिकलो होतो त्यावेळेस हेच एक्झाम्पल मी घेतलं होतं की तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं म्हणजे एक प्रकारचा उत्कर्ष तुम्हाला चढत्या क्रमाने इथे मांडलेला दिसत आहे की तो पहिल्यांदा आला मग त्याने पाहिलं आणि मग त्याने सगळं जग जिंकून घेतलेलं आहे उलट होणार नाही की त्याने जिंकलं आणि मग तो पाहिलं त्याने पाहिलं आणि मग तो आला ठीक आहे तर अशा चढत्या पद्धतीने मांडणी झालेली ज्यावेळेस तुम्हाला दिसणार आहे त्यावेळेस क्लायमॅक्स हा बिगर ऑफ स्पीच होणार आहे आणि अजून एक एक्झाम्पल ही वेंट अनवेप्ड अनसंग अँड अनऑनर्ड तो चुपचाप न ऐकलेला अपमानित होऊन निघून गेला तर इथे देखील उत्कर्ष अलंकारच साधलेला तुम्हाला दिसून येत आहे ठीक आहे एक एक गोष्ट अति वाईट किंवा अति चांगली होत जाणे हळूहळू त्यावेळेस हा अलंकार होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे पाच फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत अजूनही काही शिल्लक आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद